स्टूडेंट्स वेलकम टू PHUP मंडल कॉलेज ऑफ एजुकेशन शारदा। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण युनिट नंबर 3 अभ्यासणार आहोत। तर 3.1 मध्ये समुपदेशनाचा अर्थ, स्वरूप आणि व्याप्ती अभ्यासणार आहोत। प्रथम आपण समुपदेशनाचा अर्थ समजून घेऊ। समुपदेशन ही अर्वाचीन संकल्पना आहे। समुपदेशन हा मार्गदर्शन प्रक्रियेतील एक महत्त्वाचा भाग समजला जातो। त्यास समंत्रण असेही म्हटले जाते। समुपदेशनाची संकल्पना आपल्याला व्याख्यांच्या माध्यमातून स्पष्ट करता येईल। ग्लान्स यांची व्याख्या, ते असं म्हणतात, समुपदेशन ही एक मुक्त, एकमेकांसमोर चालणारी, समस्या निराकरणार्थ असलेली परिस्थिती असते। त्यामध्ये व्यावसायिक मदतीने विद्यार्थी एक वा अनेक समस्यांवर लक्ष केंद्रित करतो व ती समस्या वा त्या समस्या सोडवण्यास प्रारंभ करतो। त्यानंतर आपण कार्ल रॉजर्स यांची व्याख्या पाहणार आहोत। ते असं म्हणतात, समुपदेशन ही दोन व्यक्तीतील प्रत्यक्ष भेटीची मालिका असते। त्यामध्ये ग्राहकास स्वतःशी वा त्याच्या भोवतालच्या परिस्थितीशी परिणामकारक समायोजन करण्यास मदत केली जाते। पुढचा पॉइंट आपण पाहणार आहोत, समुपदेशनाचे स्वरूप। सल्लार्थी व्यक्तीचे व्यक्तिमत्व योग्य त्या दिशेने विकसित व्हावे म्हणून घडत असलेले सातत्यपूर्ण बदल म्हणजे समुपदेशन प्रक्रिया होय। समुपदेशनाद्वारे सल्लार्थी व्यक्तीमध्ये पुढील बदल व्हावे अशी अपेक्षा असते। तर पहिलं सांगता येईल, सल्लार्थी व्यक्तीमध्ये जागरूकता निर्माण व्हावी। त्यानंतर स्वतःचे उद्दिष्ट प्राप्त करण्यासाठी मदत होईल असे इच्छित दिशेने वर्तनात बदल व्हावे। त्यानंतर सल्लार्थी व्यक्तीने स्वतःच्या क्षमता व मर्यादा समजून घ्याव्या व त्याचा स्वतःचे उद्दिष्ट गाठण्यासाठी जास्तीत जास्त प्रमाणात उपयोग करण्यास शिकावे। तर व्यावसायिक आणि शैक्षणिक समुपदेशनामध्ये सल्लार्थी व्यक्तीसंबंधी वास्तविक माहिती गोळा करण्यावर अधिक भर दिला जातो व ती माहिती योग्य त्या दृष्टिकोनातून सल्लार्थी व्यक्ती समजून घेता यावी यासाठी त्याला मदत केली जाते। अशा परिस्थितीत जर एखादा भावनिक प्रश्न समुपदेशकासमोर आला तर तो त्याच्याविषयी त्यावेळी फारसा विचार करीत नाही। अशा प्रकारच्या समुपदेशनात समुपदेशकाचे लक्ष प्रामुख्याने निर्णय प्रक्रिया व नियोजन प्रक्रियावर केंद्रित झालेले असते। उदाहरणार्थ, तो समस्या सोडवण्यास मदत करतो, स्वसंकल्पनेचे स्पष्टीकरण करतो आणि मूल्यांचे स्पष्टीकरण करतो। याद्वारे तो सल्लार्थी व्यक्तीला योग्य त्या शैक्षणिक ध्येयाची निवड करण्यास मदत करीत असतो। व्यक्तिगत समस्यांसंबंधी समुपदेशन करताना माहिती व नियोजन ह्या घटकांना विशेष महत्त्व दिले जात नाही। या प्रकारच्या समुपदेशनात बहुतांशी एकमेव प्रारूप प्रत्येक समुपदेशन परिस्थितीत वापरले जाते। या प्रारूपात व्यक्तीच्या आवडी, अभिरुची, समस्या आणि समुपदेशकाचा अनुभव व कौशल्य यांचा एकत्रित विचार केलेला आहे। या प्रारूपाची सामान्य रूपरेषा पुढीलप्रमाणे सांगता येईल। पहिलं आहे समस्या आहे प्रथम समजून घेणे। दुसरं, समस्या सोडविण्यासाठी मदतीची गरज आहे हे समजून घेणे। पुढचं आहे समुपदेशन संबंध प्रस्थापित करणे। त्यानंतर समस्येशी संबंधित भावना स्पष्टीकरणे आणि वर्णने करू द्यावी। व्यक्तिगत स्रोतांचा शोध घ्यावा, योग्य त्या दिशेने बदल करावे, ह्या दृष्टीने जागरूकता निर्माण करावी। स्पष्टीकरणे व प्रबलन ह्याद्वारे योग्य तो बदल करीत राहावे। मर्मदृष्टी विकसित करावी। कृतीचे नियोजन करावे। कृतीची अंमलबजावणी करावी। तर या सर्व बाबींचा समावेश समुपदेशनाचे स्वरूप यामध्ये होतो। त्यानंतर पुढचा पॉईंट आपण नेक्स्ट लेक्चरला पाहणार आहोत। धन्यवाद।